नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण ग्रामीण आमदार राजू पाटील यांच्या प्रभागात विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार राजू पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी हनुमान महाराज, काशीनाथ पाटील, तकदीर काळन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळेगाव रोड घेसर इथे या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यात कोळेगाव जिल्हा परिषद शाळा इथे सद्गुरू बैठक हॉल रस्ता तयार करणे व गटार बनवणे यासाठी 50 लाखाचा निधी, तसेच पांडुरंग जाधव ते बाबुराव जाधव यांच्या घरापर्यंतचा रस्ता तयार करणे यासाठी 25 लाखाचा निधी, तसेच भावदेवी नगर ते भावदेवी मंदिरपर्यंतचा रस्ता व गटार तयार करण्याच्या कामासाठी 25 लाखाचा निधी, तसेच कोळेगाव मुख्य चौक परिसरातील ड्रेनेज लाईन बनवणे याकरता 25 लाखाचा निधी, असा एकूण 1,25,00,000 रुपयाचा विकास निधी मंजूर करण्यात आला असून मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. हे दुटणे गावचे माजी सरपंच तकदीर काळन यांनी आमदार राजू पाटील यांच्याकडे या विकास कामाबाबत निधीची मागणी केली होती. या विकास कामामुळे कल्याण ग्रामीण भागाचा कायापलट होणार असून कोळेगाव व घेसर या गावाचाही विकसित भाग तयार होणार आहे. या कामामुळे प्रभाग नागरिक यांनी आमदार राजू पाटील यांचे आभार मानले व आमदारांचा सत्कारही करण्यात आला. आपल्या सर्वांचे लाडके आणि कार्य सम्राट आमदार कल्याण ग्रामीणचे स्थानिक आमदार सन्माननीय राजूदादा पाटील, आपण आज बऱ्याच दिवसापासून बघत आहात की कल्याण ग्रामीणच्या विविध भागांमध्ये रोजच कोणत्या तरी कामांचं भूमिपूजन दादांच्या निधीतून चालू आहे, आमदार निधीतून चालू आहे. खूप चांगली गोष्ट आहे की कल्याण ग्रामीणवर असाही आधी बऱ्याच जणांचं लक्ष नव्हतं, पण जेव्हापासून सन्माननीय आमदार राजूदादा पाटील हे आमदार म्हणून निवडून आलेत तेव्हा ते आपल्या स्वतःचा भाग म्हणून त्याच्यामध्ये खूप तत्परतेने कामं करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज त्यांच्या आमदार निधीतून आमच्या विभागामध्ये जसं कोळेगाव येथे श्री समर्थ स्वामींचा तिथला रस्त्याचं आणि त्याला लागून लगत असलेल्या गटाराचं काम, तसेच निळजे गावामधील रस्ता गटार, लोडा हेवनमधील मुख्य ठिकाणी जिथे गटाराची खरोखरच आवश्यकता होती कारण पावसाळ्यात तिथे पाणी थांबतं, त्या ठिकाणाचं आज आई गावदेवी चौकामध्ये गटाराचं आणि निळजेपाडा घेसर गावामध्ये मुख्य गटाराचं काम जे बऱ्याच वर्षापासून झालेलं नव्हतं ते काम आज सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या आमदार निधीतून झालेलं आहे, भूमिपूजन झालेलं आहे, शुभारंभ झालेला आहे. त्याच्यामुळं आम्हा सर्वांना खूप आनंद होतो की कामाचा शुभारंभ झाला म्हणजे नक्कीच विकास सन्माननीय आमदार राजूदादा पाटील यांच्याकडनं जो सतत चालू आलेला आहे तो शेवटपर्यंत ते राहतील. यापुढे याच्या आधी जर राजूदादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादा आमदार कीच्या विधानसभेच्या इलेक्शनला उभे असताना कोळेगाव ते घेसर हा एक काँक्रीटीकरणाचं कामाचं वर्क ऑर्डर निघालेली होती, पण ते काम वर्क ऑर्डर निघून तसंच पडलेलं होतं, काम झालं नव्हतं. तर त्याचा पाठपुरावा इथल्या स्थानिकांनी केल्यामुळे दादांना फक्त ते एकदाच भेटल्याने दादांना सांगितलं की दादा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण या गावात निळजेपाडा घेसर गावात येण्यासाठी प्रॉपर कनेक्टिव्हिटी कुठूनच नाही आहे, ती कोळेगावच्या इथून होती. तर त्याचा विचार करून दादांनी लगेचच दुसऱ्या दिवसापासून त्या काँक्रीटीकरणाचं कामाचं काम सुरुवात केली आणि आज आपण सर्वजण बघत आहोत की खूप उत्तम दर्जाचा हा काँक्रीटीकरणाचा रस्ता जो दादा आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या पाठपुराव्याने बनलेला आहे, तसेच निळजेपाडा घेसर गावामध्ये अमृत योजनेमार्फत जलकुंभाचा त्याच्यामध्ये खरोखर दादांचा सिंहांचा वाटा करून दादांनी खूप त्याच्या गोष्टीसाठी फॉलोअप घेतला आणि त्याचं काम आज चालू आहे. या गावाला पाण्याची कमतरता होणार नाही. याच्या आधी वडवली ते घेसर हा खूप खडबडीत रस्ता झालेला होता, म्हणजे डांबर म्हणून त्याचे दिसत नव्हता, पण सन्माननीय दादांना आमच्या ग्रामस्थांनी ती निदर्शनं सांगून दिली आणि दादांनी लगेचच्या लगेच त्याच्यासाठी 1 कोटीचा निधी काढून ते डांबरीकरणाचं काम केलं आहे आणि तेही उत्तम दर्जाचं हे तुम्ही स्वतःही बघू शकता. तर असे सन्माननीय आमदार राजूदादा यांच्या कामाची क्वालिटी आणि जी सर्व्हिस आहे ते आपण बघत आहोत की तत्परतेने करणारे सन्माननीय आमदार राजूदादा पाटील आहे, त्याच्यामुळे आमचे सर्व ग्रामस्थ दादांच्या प्रत्येक कामावर खरोखर खूप खुश आहेत आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या ग्रामस्थांकडून येणाऱ्या सर्व राजकीय घडामोडींसाठी. शुभदिनी. निळजेपाडा घेसर या परिसरामध्ये आई गावदेवीच्या मंदिरा ठिकाणी आज अतिशय आनंदाचा दिवस होता. या ठिकाणी या आमच्या परिसराचे सन्माननीय
कल्याण गामींचे लोकप्रिय आमदार सतत या परिसरावर परिसराची कृतज्ञता जोपासणारे तसेच अनेक समस्यांचे निवारण करणारे आमचे लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील या निजीवाडा घेसर गावात उपस्थित झाले आणि 25 लाख निधीचा सहकार्य करून जे आमचे जुने गटार होते त्यांचं नूतनीकरणाचा कामाचा शुभारंभ आजच्या दिवशी झाला आहे. राजूदादा म्हटलं की एक कार्यशील आणि कृतिशील आमदार घेसर निजीवाडा परिसरातील अनेक समस्यांचे निवाकरण त्यांच्यामार्फत झालं आहे. काही दिवसापूर्वी 15 लाख निधी देऊन त्याने दादांनी आमच्या निजीवाडा परिसरामध्ये जी जुनी पाईपलाईन होती त्याच्या पाईपलाईनचे नूतनीकरणाचं कामाचा शुभारंभही दादांच्या पदाधिकाऱ्यांच्यामार्फत झाला आहे आणि आजचा हे दुसरा कार्यक्रम दादांच्या सहकार्यातून इथे झाला आहे. आमचे सहकारी योजनेने सांगितल्याप्रमाणे दादांचं लक्ष या संपूर्ण नुसत्या गावात नसून संपूर्ण परिसरामध्ये आहे. घेसर गावातील जलकुंभसाठी जी अमृत योजना आहे त्या योजनेसाठी दादांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि आमची गावं केडीमशीमध्ये असताना ग्रामपंचायत असताना या ज्या पाईपलाईनचं काम दादांच्या मार्फत झालं आहे आणि त्यांचे बंधू सन्माननीय रमेशदादा पाटील यांचा या पाईपलाईन येण्यासंदर्भात खूप मोलाचा वाटा आहे असे हे आमचे लोकप्रिय आमदार राजूदादा आज इथे उपस्थित झाल्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शतशः शुभेच्छा धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320